आणि ते महाराजांचे शब्द ऐकल्यानंतर कान्होजी जेने ताणकन उठले, त्यांनी समोरचा तांब्या घेतला आणि हातावरती पाणी सोडलं आणि सांगितलं, हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवरती, हे सोडलं पाणी माझ्या कुटुंबावरती, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही, तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही. आता तोच काळ तसाच आलेला आहे. सामील व्हा नाहीतर आज जा, एक तर भाजपात नाहीतर तुरुंगात. शिवसैनिक तर नेहमी त्याला उलटा हात आवरा सांगायची वेळ असते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहेत. आता आपण जी एक घोषणा दिली, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकदा जरा जोरात द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा तुमचा घोषणेतला जोर बघायला मी तुम्हाला घोषणा नाही करायला सांगितली, तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर ते त्यावेळेला जे छत्रपतींनी करून दाखवलं होतं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही करून दाखवण्याची ताकद तुमच्यात आहे का? आता एक चांगलं पण झालंय आणि पंचायत पण आहे. म्हणजे माझ्यावरती नेहमी आरोप केले जातात आणि त्याच्यात मला काही वावगं वाटत नाही, कारण ते होतं तशीच परिस्थिती होती की यांनी घरी बसून सरकार चालवलं. घरी बसून जे मी करू शकलो ते हे सुरत गुवाहाटी दिल्ली वगैरे जाऊन करू शकत नाही, तर मी काय करू शकतो? पण थोडक्यामध्ये काय की आता ही सगळी माध्यमं आलेली आहेत, चॅनल, त्याच्यात कुठे काही बोललं तरी जगभर जातं आणि आपल्याला असं वाटतं की नवीन चेहरे समोर दिसतात म्हणून आपण हे काल जे बोललो तिकडे बोललं पाहिजे, तर समोरचं सांगते काल बोललात ना तू. तसंच एक उदाहरण फक्त तुम्हाला सांगतो, कारण कालपासून मुंबईमध्ये जाणता राजाचे कार्यक्रम सुरू झालेत, केलेत पलीकडच्यानी केलेत, पण मुद्दा म्हणून तुम्ही जाऊन बघा, कारण त्या संपूर्ण जाणता राजा जे का आहे महाराजांचं एक जाज्वल्य इतिहासाचं चरित्र ते जिवंत तिकडे उभं केलं जातं. आपणही अनेकदा पाहिलेत, आपणही अनेक त्याचे कार्यक्रम ठेवलेत, पण त्याच्यात एक जो प्रसंग आहे तो मी मुद्दामून सांगेन, पुन्हा जाऊन बघा, तो म्हणजे अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेचा. अफजल खानाची जेव्हा स्वारी आली तेव्हा ती म्हणजे सगळी देवळं बिवळं उद्ध्वस्त करत तो पुढे निघाला. अनेक हत्या त्यांनी केल्या, कुटुंबाच्या कुटुंब बेचिराख केली आणि बेचिराख ह्या शब्दाचा अर्थ असा की घरादारातली आवृत तर लुटली जायचीच, शिल्लक कोणी ठेवायचंच नाही, पण घरातले देव सुद्धा बाहेर आणून त्याचा तुकडे तुकडे करायचे आणि घर पेटवून टाकायचं, त्याला म्हणायचं बेचिराख. आणि अशी ती त्याचा तो वरवंटा पुढे येत असताना महाराजांच्या सैनिकांना आणि तेव्हाचे जे काय म्हणजे आता जसे आमदार खासदार जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी असतात त्यावेळेला ती एक मांडणी होती, त्यांना फरमानं गेली अफजल खानाची की गप गुमान अफजल खानाला सामील व्हा, आम्हाला सामील व्हा नाहीतर कुटुंबासकट मारले जाल. अनेकांना फरमान गेली आणि काही त्याच्यामध्ये गेले. असंच फरमान कान्होजी जेने नाईक देशमुखांना गेलं, हे मी परवा सांगितलं होतं खेडच्या सभेत. आणि ते फरमान हातात पडल्यानंतर कान्होजी आपल्या पाच मुलांना घेऊन थेट गडावरती गेले महाराजांच्या दर्शनाला, महाराजांच्या भेटीला, आणि दाखवलं हा बघा खलिता आलाय खानाचा. महाराजांनी वाचला, आता काय करणार? त्यांनी सांगितलं काय करणार, जर कुटुंबासकट तुम्ही मारले जाणार असाल तर मी तरी तुम्हाला काय सांगू, जा खानाकडे, म्हणजे तुम्हाला खान मोठं काय राज्यमंत्री देईल, महामंडळ देईल, आमदार करेल, विधान परिषद देईल, राज्यसभा देईल, तुम्ही आनंदात राहाल, मी काय करू शकतो? आणि ते महाराजांचे शब्द ऐकल्यानंतर कान्होजी जेने ताणकन उठले, त्यांनी समोरचा तांब्या घेतला आणि हातावरती पाणी सोडलं आणि सांगितलं, हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवरती, हे सोडलं पाणी माझ्या कुटुंबावरती, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही, तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही. आता तोच काळ तसाच आलेला आहे. सामील व्हा नाहीतर आज जा, एक तर भाजपात नाहीतर तुरुंगात. पण एक अफजल खानाची सॉरी, त्याचं अफजल खानाचं पुढे काय केलं महाराजांनी हे काही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ती ताकद, ती शक्ती, ते तेज आज सुद्धा आपल्यात आहे की नाही हे महाराज बघतायत की काय केलं. माझं नाव घेतायत जोरात, अगदी जोरात ओरडतायत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपली जी ताकद आहे त्याची परीक्षा हे मोदी बिरी नाहीत, हे नाहीत, हे महाराज बघतायत.
महाराज बघतात की कसा आम्ही उभा केलेला महाराष्ट्र. आता छगनराव तुम्ही बोललात ना, नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय, ती दिशा दाखवण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे. दाखवणार आहात की नाही? ही लढाई केवळ शिवसेनेची नाही, ही लढाई केवळ आता आपण एकत्र आलो म्हणून सरकार स्थापन होईल, होईलच, करायचंच. पण काय म्हणून आम्ही तुम्हाला सरकार स्थापन करायला द्यायचं ह्याचं उत्तर सुद्धा हे आपण लोकांना दिलं पाहिजे. जसं आज कोर्टामध्ये ती लढाई सुरू आहे, मला आहे नक्की विश्वास आहे, देवावरती विश्वास आहे, न्यायदेवतेवरती विश्वास आहे. मी अनेकदा म्हटलेलं आहे की लोकशाहीचे जे चार स्तंभ असतात ते चारही स्तंभांपैकी तिनाचे तर विल्हेवाट लागलेलीच आहे. म्हणजे त्यातला एक महत्वाचा स्तंभ असतो ते प्रसार माध्यम. मी त्या मध्ये मला मी सांगितलं ना त्या दिवशी, पण मी सगळं सांगितलं की मध्ये व्हॉट्सअप चांगले येतात, की पत्रकारांच्या हातामध्ये नेहमी कलम असायला पाहिजे. आजकालच्या बऱ्याच पत्रकारांच्या हातामध्ये कमल आहे, फक्त लस आणि म, इथला तिथे इथला इथे.